आमदार मंगेश कुडाळकर आता आपल्या सोबत आहेत. मंगेश जी, दृश्य अत्यंत भयंकर दिसतात, तुमच्यापर्यंत पोहोचलेली आगी संदर्भातली प्राथमिक माहिती काय आहे? या संदर्भामध्ये नक्कीच सर्व मदत कार्य त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि पुढे सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पण आता सध्याची जी परिस्थिती आहे ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करूया. आग लागून काही वेळ होऊन गेलेला आहे, पोलीस घटनास्थळी पोहोचलेत पण अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही पोहोचलेल्या नाही आहेत, काय कारण आहे? आता येतील असते कदाचित, ते तिथे थोडं ट्रॅफिकचा काही विषय असेल तर, पण मी आता जस्ट बोलतो निघाले. स्थानिक ज्या पद्धतीनं लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात ते सुद्धा जीवाला धोका उत्पन्न करणारच आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांना इतका वेळ लागण्याचं कारण काय आहे? नाही तेच बघतो, मला सुद्धा आताच मी त्यांच्याशी बोललोय पण नक्की काय ते बघून तुम्हाला सांगतो. पोलिसांशी तुमचं बोलणं झालं? कोणाशी? पोलिसांशी बोलणं झालं, ते पोहोचलेत. हा, पोलीस आलेत तिथे. धन्यवाद मंगेश जी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनाही फारशी माहिती असल्याचं दिसत नाहीये सध्या या घटनेबाबत. सध्याची चिंतेची बाब ही आहे की अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. स्थानिक जे तरुण आहेत ते सध्या एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत दोरीच्या साह्यानं आणि इतर चादरीच्या साह्यानं किंवा कपड्याच्या साह्यानं. मात्र आग पसरत चालली, क्षणागणिक ही आग वाढतीय आणि त्यामुळे धोका आणखी वाढतोय. पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, सध्याची कविता ही स्थिती आपण बघितली तर या ठिकाणी या खिडकीमधून आता ही जी महिला आहे तिला खाली घेण्याचा प्रयत्न होतोय.